Welcome student to the next lecture of matrix algebra. Chapter name is rank of a matrix. So in the last lecture we have discussed how we can find minors and cofactors of a matrix. Then we have taken some examples on it, and in this lecture we are going to discuss a topic, adjoint of a matrix, and a important one theorem on this topic. So look and listen carefully here. So we will define firstly definition of adjoint of a matrix. So what we have given, let A is equals to Aij of order n by n be a square matrix of order n. Ka asnare to square matrix of order n asnare ka square matrix manjes kay of order n maithe tumhala number of rows is equals to kasthat number of columns tyache order kiti aste n aste tikashan denote keli apan a I j ne okay and m is equals to capital a I j n cross n. What is mean by a I j manj capital a I j manjes kay cofactors na. मायनोर कशाने डिनोट केले होते आपण एम आय जे आणि एलिमेंट कशाने डिनोट करतो ए आय जे ने त्याचा मायनर कशाने डिनोट करतो एम आय जे ने त्याचा कोफॅक्टर कशाने डिनोट करतो आपण ए आय जे ने कॅपिटल लेटर्स ना द म्हणजे एम हा असा मॅट्रिक्स असणार आहे ए चा त्याने काय सगळे को फैक्टर्स काय केले पाहिजे कंटेन केले पाहिजे द मैट्रिक्स ऑफ को फैक्टर्स ऑफ ए दैट मीन्स एम इज अ मैट्रिक्स ऑफ को फैक्टर्स ऑफ ए म्हणजे ए चे सगळे को फैक्टर्स या मैट्रिक्स ने डिनोट केलेले करस्पॉन्डिंग ओके द ट्रांसपोज ऑफ द मैट्रिक्स इज कॉल्ड एडजॉइंट ऑफ ए म्हणजे ह्या मैट्रिक्स चा ट्रांसपोज म्हणजेच काय आपला एडजॉइंट ऑफ ए एंड इट इज डिनोटेड बाय एडजॉइंट ऑफ ए we can read it as same as it is adjoint of A. Thus adjoint of A is equals to matrix Aij of order n cross n and its transpose. Manje minor cofactors cha matrix adi lihayacha ani tyacha kay ghyaycha transpose. Transpose to maitach asel example varna tumhala ajun clearly lakshat yeil baka mang फाइंड एडजॉइंट ऑफ ए वेयर ए इज इक्वल्स टू माइनस टू फाइव सेवेन वन म्हणजे ह्या मॅट्रिक्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एडजॉइंट ऑफ ए. सो मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इज इक्वल्स टू काय असेल एम एम इज इक्वल्स टू मग आपण माहिती ना इंट्रीज कसा लिहितो ए आय जे मग इथे कशा असतील ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू आणि ए वन वन ए वन टू ए टू वन ए टू टू काढण्यासाठी आपण लास्ट व्हिडिओ तुम्ही लास्ट लेक्चर बघितलंच असेल त्यावरनं तुम्हाला इझिली लक्षात आलं असेल आणि याचा काय घ्यायचं जस्ट ट्रान्सपोज घ्यायचं. मग ए वन वन इज इक्वल्स टू व्हॉट वी नो दॅट ए आय जे इज इक्वल्स टू व्हॉट ए आय जे इज इक्वल्स टू व्हॉट मायनस वन रेज टू आय प्लस जे इन टू मायनर ए एम आय जे. सो व्हॉट वी गेट हिअर ए वन वन इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू वन प्लस वन इन टू हा कॉलम आणि हा रो सोडल्यानंतर कोण उरले वन. सो दिस इज वन दिस इज वन अँड दिस इज वन सो प्रॉडक्ट ऑफ वन इन टू वन वन सो वी गेट हिअर वन. सिमिलरली ए टू वन इज इक्वल्स टू व्हॉट मायनस वन रेस टू टू प्लस वन दॅट इज थ्री थ्री इन टू ए टू वन कॅल्क्युलेट करतो ना म्हणजे हा कॉलम रो डिलीट केला मायनस फाईव्ह ऍज इट इज मायनस वन इन टू minus 5 that is what 5. So in this way we calculate here a12 is equals to minus 1 raised to 1 plus 2 into delete this column and row so remaining element of matrix is 7 so we get here 7 and minus 1 raised to 3 that means odd power is minus 1 minus 1 into 7 is minus 7. Same way we calculate here a22 and we write this matrix. This is our M matrix and its transpose is what? Hence adjoint of A is equals to Aij cha kay ghyaycha aplyala transpose ghyaycha okay.
So we write here his adjoint of A is equals to M transpose. आणि ट्रान्सपोजची तुम्ही असाइनमेंट पण सॉल्व केलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी. एम ट्रान्सपोज इज इक्वल टू ऑट 1 - 7 - 5 - 2 म्हणजे पहिला जो रो होता तो कॉलम मध्ये कन्वर्ट झाला, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट झालेली. या पद्धतीने आपण ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट केलेलं. लास्ट इयरला पण तुम्हाला याच टाईपचे एक्झाम्पल होते, सो स्पेशल असं काही नाही. ओके, नाऊ नेक्स्ट इज नेक्स्ट मॅट. Now we have here a second example, find adjoint of A where A is equals to -1, -2, -3, -2, -1, -0, -4, -5. This is a square matrix of order 3. So we will find its adjoint. The matrix of cofactors of elements of A is, या पद्धतीने आपण हा मॅट्रिक्स लिहिलेला आहे. त्यानंतर आपण डायरेक्टली कोफॅक्टर्स कसे कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे, त्यासाठी आपण बघू. बघा इथला जो मॅट्रिक्स असेल, सिम्पली सांगतो की -1 - what आपल्याला माहितीये की ए आय जे इज इक्वल्स टू काय असतो, -1 - i + j × mij. मग आपल्याला माहितीये -1 - e1 power ती कशी ट्वाईस एन असते, म्हणजे एनची व्हॅल्यू 1 टाका 2 भेटेल, एनची व्हॅल्यू 2 टाका 4 भेटेल, तो ऑलवेज काय असतो 1. आणि -1 - odd power, ऑड पॉवर कशी डिनोट करतो, 2n + 1, दिस इज ऑलवेज -1. एनची व्हॅल्यू 1 टाका, 1 × 2, 2 + 1, 3, एनची व्हॅल्यू 2 टाका 5 भेटेल, एनची व्हॅल्यू 3 टाका 7 भेटेल. म्हणजे 3, 5, 7 सगळे काय आहेत, ऑड नंबर आहेत. इवन नंबर म्हणजे काय, ज्याला 2 ने भाग जातो. म्हणजे 0 झालं, 2 झालं, 4 झालं, 6 झालं, 8 झालं, 10 झाली, हे काय झाले, इवन नंबर. ऑड नंबर म्हणजे ज्याला 2 ने भाग जात नाही. मग 1 झालं, 3 झालं, 5 झालं, 7 झालं, हे काय झाले सगळे ऑड. म्हणजे -1 - odd number, ऑड पॉवर वी गेट हिअर -1, -1 - even power वी गेट 1. सो बघा 1 + 1 किती, 2, म्हणजे इवन पॉवर ना. म्हणजे त्यावेळी काय असतं तुमचं, -1 - हा काय असेल +1, म्हणजे काय असेल प्लस असेल. त्यानंतर 1 + 2 काय, इवन नंबर आहे, म्हणून इथे काय मायनस साईन येईल. का -1 - even power का असतं -1, म्हणजे इथे काय असणार आहे तुमचं मायनस. इथे परत 1 + 3 काय तुमचं 4, म्हणजे काय पुन्हा प्लस. इथे बघा 2 + 1, 3, ऑड नंबर आहे, -, +, -, इथे काय येईल, हे बघा +, -, +, -, +, -, +, ओके. आणि नंतर काय, फक्त एम आय जे लिहायचे आपल्याला. एम आय जे म्हणजे काय, A11 साठी मायनर काय हा, आणि हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर ह्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 1 × 5 म्हणजेच काय, 5 - 0 × -2, 0 म्हणजेच काय झालं, डायरेक्टली 5. त्याच्यानंतर डायरेक्टली 2 साठी आणि हा कॉलम हा रो गेल्यानंतर 2 × 5 = 10, 10 - 0 दॅट इज -10. -3 साठी हा कॉलम आणि हा रो गेल्यानंतर 2 × -2 - 4 आणि हा -4 म्हणजे डायरेक्टली काय झालं, 0. सॉरी काय चुकलं का, हा आणि हा गेलं तर काय येईल, हा आणि हा गेल्यानंतर 2 × 2 - 4 आणि सॉरी दिस इज -4, सो वी गेट हिअर -8. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, प्रत्येकाचा मायनॉर फाइंड आउट करून डायरेक्टली को फॅक्टर्सचा मॅट्रिक्स फाइंड आउट केलेला आहे. तो कशाने डिनोट करतो, आपण एम ने. आणि माहिती आहे हे ऍट जॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू एम ट्रान्सपोज, डॅश ने पण डिनोट करतो किंवा स्मॉल टी ने पण डिनोट करतो. एम ट्रान्सपोज इज इक्वल्स टू व्हॉट, याच्यात फक्त काय घ्यायचं आपल्याला, ट्रान्सपोज घ्यायचं, म्हणजे रोचे कॉलम करायचे, कॉलमचे रो इंटरचेंज करायचे आपल्याला. ओके, मग हा काय झाला आपला ऍडजॉइंट ऑफ ए. एक किंवा 2 मार्क्ससाठी एक्झामला तुम्हाला 100% क्वेश्चन असेल. त्यानंतर नोट बघा, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स देन ए अँड ऍडजॉइंट ऑफ ए हॅव सेम ऑर्डर. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर ए आणि ऍडजॉइंट ऑफ ए ची ऑर्डर काय असणार आहे, सेम असणार. बघा हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना, ऑर्डर किती आहे, 3 आहे ना.
तर इथे ऍडजॉइंट ऍडजॉइंटची पण ऑर्डर बघा किती आहे, 3 आहे. ओके, म्हणजे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम जर सेम असेल तर ए आणि ए ऍडजॉइंट ऑफ ए ची ऑर्डर पण काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यानंतर आपण इम्पॉर्टंट थेरम्स कडे वळू. एकही थेरम मिस करायचा नाही आहे, सगळे थेरम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने प्लस तुमच्या बेसिक कव्हर करण्यासाठी इम्पॉर्टंट असे आहेत. आणि डिफिकल्ट नावाचा प्रकार काही नसतो मॅथमॅटिक्समध्ये. जर तुम्हाला स्टेप समजलेले असतील तर तुम्ही ते इझिली समजून घेऊ शकतात. मॅथमॅटिक्समध्ये लर्न करायची जास्त आवश्यकता नाही, फक्त स्टेप या स्टेप बाय स्टेप समजून घ्यायच्या. आणि मॅथमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा भाग आहे, नुसतं बघून घेतलं आणि माझ्या लक्षात राहील असं काही नाही. प्रॅक्टिस करायची, वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करायचे तरच तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. सो आपण पहिल्या थेरमकडे बघू. थेरम फर्स्ट, फॉर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ए. स्क्वेअर मॅट्रिक्स ए म्हणजे काय, नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम. प्रत्येक वेळा मी डेफिनेशन रिपीट करतो का, कारण की तुम्हाला ती डेफिनेशन पुन्हा पुन्हा तुमच्या कानावरती पडावी आणि ती तुम्ही लर्न करावी म्हणून. ठीक आहे, फॉर एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ए, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ए फाइंड आउट कर, ए तर गिवन असतो, ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करता येतो. लास्ट दोन एक्झाम्पल बघितले आहेत. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. व्हॉट इज आय? आय मीन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. पहिल्याच लेक्चरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ मॅट्रिक्स एक्सप्लेन केलेले आहेत. त्यात बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स मी सांगितलेला. आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो, 1-3 by 3 बघितलं तर 1-0-0, 0-1-0, 0-0-1 याला काय म्हणतो आपण, आयडेंटिटी मॅट्रिक्स. 2x2 साठी कसं असेल, 1-0-0-1. 3x3 साठी असा असेल. ओके, सो नाऊ लेट्स टेक व्हॉट वी हॅव टू शो. आपल्याला ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय दाखवायचंय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू काय दाखवायचंय, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. ओके, सो आपण ए मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे. लेट ए इज इक्वल टू ए आय जे एन क्रॉस एन, हा काय असतो आपला मॅट्रिक्स आहे. ओके, ऍडजॉइंट ऑफ ए माहितीच आपल्याला, को फॅक्टरचा ट्रान्सपोज घेतो ना आपण. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू कॅपिटल ए आय जे ट्रान्सपोज ऑफ ऑर्डर एन इज ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. ओके, ए चे ऑर्डर एन आहे तर ए ट्रान्सपोज ऍडजॉइंट ऑफ ए ची पण ऑर्डर काय असणार आहे, एनच असणार आहे. आताच नोट बघितली ना, मग बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे याचा आणि ह्या मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. तो केव्हा पॉसिबल असतो, तुम्हाला बोललो होतो, याच्या नंबर ऑफ कॉलम्स आणि याच्या नंबर ऑफ रोज काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. म्हणजे हे दोघं एन आणि एन काय सेम आहे, म्हणून ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करता येईल. आणि ऍडजॉइंट ऑफ ए ए इंटू ए मध्ये याच्या नंबर ऑफ कॉलम्स आणि याच्या नंबर ऑफ रोज सेम असले पाहिजे. ते आपण काय सेम आहे म्हणून दोघं काय होतील, डिफाईन. डिफाईन होईल म्हणजे काय, एक्झिस्ट होऊ शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो. समजा जर इथे एन आणि इथे एम राहिला असता आणि दोघं वेगवेगळे राहिले असते तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए डज नॉट डिफाईन असं लिहिलं असतं. ओके, डिफाईन म्हणजे एक्झिस्ट होऊ शकतो. मग बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए कन्सिडर करू आणि ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए काय दाखवा लागेल, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी, हे शो करावं लागेल ना आपल्याला. मग बघा, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, मग ए कसा मेन्शन केलेला आहे आपण, ए आपला असा मॅट्रिक्स आहे. ओके, तो राईट डाऊन केलेला आहे. नंतर ऍडजॉइंट ऑफ ए हा मॅट्रिक्स आहे, तो राईट डाऊन केलेला आहे. मग ए 1-1 हा मॅट्रिक्स अशा पद्धतीने लिहिलेला आहे आपण. ए 1-1, ए 1-2, डॉट डॉट डॉट, ए 1-n एक्सपान्शन केलेलं आहे. ओके, जनरल मॅट्रिक्स लिहिलेला आहे. या मॅट्रिक्सच्या ए आय जे या मॅट्रिक्सच्या एंट्रीज कशा असणार आहेत, अशा असणार आहेत. आणि ह्या मॅट्रिकच्या एंट्रीज कशा असणार आहेत, ए 1-1, ए 1-2, डॉट डॉट डॉट, ए 1-n, ए 2-1, ए 2-2, डॉट डॉट डॉट, ए 2-n.
बघा मग इथे काय लिहिलं होतं आपण, ए आय जे इंटू ए आय जे ट्रान्सपोज, मग हा काय आपला नॉर्मल जनरल मॅट्रिक्स. ओके, नंतर ए आय जे कसा येईल, ए वन वन ए वन टू डॉट 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 ए वन एन, ए टू वन ए टू टू डॉट 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 ए टू एन, आणि लास्ट रो का असेल ए वन एन ए टू एन डॉट 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 ए एन एन. त्याचा काय घ्यायचं आपल्याला ट्रान्सपोज. ठीक आहे, सो ट्रान्सपोज घेतल्यानंतर पहिला रो काय झाला, पहिला कॉलम, सेकंड रो काय झाला, सेकंड कॉलम, आणि लास्ट रो जो होता काय झाली ती लास्ट कॉलम. या पद्धतीने असा मॅट्रिक्स आपण रिप्रेझेंट केलेले. नाऊ बघा मग याची आय केत एंट्री, म्हणजे इथली जी एंट्री असणार आहे ना, यांचा प्रॉडक्ट केल्यानंतर जे आपल्याला एक मॅट्रिक्स भेटणार आहे दोघांचं प्रॉडक्ट केल्यानंतर, ते इथे एका असणारे आय केत एंट्री असणार आहे इथे, म्हणजे इथे या दोघांचं प्रॉडक्ट केल्यानंतर इथे काहीतरी भेटेल, इथे काहीतरी, इथे इथे. तर आय केत म्हणजे रॅन्डमली कोणतीही एंट्री या दोघांच्या प्रॉडक्ट केल्यानंतर ती कशी भेटणार आहे, ए इंटू ऍट जॉईंट ऑफ ए इज इक्वल टू समेशन जे रनिंग फ्रॉम वन टू एन ए आय जे इंटू ए के जे. ते बघा कसं काय, एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे, आपण या मॅट्रिक्सचा इथे जी पहिली एंट्री येणार आहे ना इथे प्रॉडक्टमध्ये ती काय येईल ते चेक करू. ए वन वन इंटू कॅपिटल ए वन वन याचा याचा प्रॉडक्ट, नंतर याचा प्रॉडक्ट याच्याशी, प्लस ए वन टू ए वन टू अँड सो ऑन अप टू व्हॉट, याचा प्रॉडक्ट कशाशी होईल, याच्याशी, ए वन एन इंटू ए वन एन याच्याशी प्रॉडक्ट झालाय ना. आता बघा काय होणार आहे, फक्त ही एंट्री आपली काय असणार आहे, समेशन जे रनिंग फ्रॉम वन टू एन, जे कुठून कुठे व्हॅरी काय होतंय बघा, इथे वन आहे पहिली एंट्री, इथे पण सेकंड एंट्री काय वन आहे, इथे काय होतंय टू होतोय बघा, इथे काय होतंय एन होतोय, म्हणजे दोघांची पहिली एंट्री व्हॅरी होते का, नाही, फक्त सेकंड एंट्री काय होते व्हॅरी होते, म्हणून इथे काय फक्त आय आणि के काय असणार आहे फिक्स असणार आहे, फक्त जे काय होणार आहे व्हॅरी होणार आहे, म्हणजे ते जे काय होतं जे ची व्हॅल्यू वन टू वन टू होती आणि इथे कुठपर्यंत गेलाय थ्री गेलाय, हा टोटली प्रॉडक्ट कसा लिहिता येतो, समेशन जे रनिंग फ्रॉम वन टू एन ए वन जे इंटू ए वन जे, ही काय असेल तुमची पहिली एंट्री असणार आहे. ओके, पुन्हा एकदा रिवाइंड करून तुम्ही समजून घेऊ शकता. ठीक आहे, आता बघा काय होणार आहे, इथे हा काय असणार आहे, ऍक्च्युली हा डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स आहे, म्हणजे ह्या मॅट्रिक्सचा काय तो ऍक्च्युली डिटर्मिनंट आहे, म्हणजे ही काय असणार आहे, इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए, आणि जेव्हा हा जे आणि हा जे काय नसणार आहे, जेव्हा हा वन आणि हा वन मॅच होणार नाही त्यावेळेस आय नॉट इक्वल्स टू के असेल, आणि हे काय असेल आय इज इक्वल्स टू के. ज्यावेळी हा जो प्रॉडक्ट लिहितोय आपण, कोणता प्रॉडक्ट, ए आय जे, जेव्हा आय आणि के जर सेम नसतील तर त्यावेळेस ही टोटली एंट्री काय येणार आहे तुमची झिरो येणार, आणि ज्यावेळेस आय आणि के काय असणार आहेत तुमचे सेम असणार आहेत त्यावेळेस एंट्री काय येणार आहे डिटर्मिनंट ऑफ ए. म्हणून इथे काय मेन्शन केलंय आपण, दिस इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इफ आय नॉट आय इज इक्वल टू के, अदरवाइज झिरो इफ आय नॉट इक्वल टू के. म्हणून हेन्स ए इंटू ऍट जॉईंट ऑफ ए इज इक्वल टू, फक्त आय आणि के इक्वल केव्हा असेल, फक्त ह्याच डायगोनलच्या जे एंट्री असतील तिथेच आय आणि के तुमचे काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. म्हणून डायगोनलला काय लिहितो मग आपण, आय इज इक्वल टू के असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिनंट ऑफ ए, अदरवाइज आय नॉट इक्वल्स टू के. सगळ्या अदर केसेसमध्ये काय असणार आहे, आय नॉट इक्वल्स टू के असणार आहे. आय आणि के कुठून लिहिले आहेत ह्या एंट्रीज बघा, आय आणि के हे जर दोघं वेगवेगळे असतील तर ते काय येणार आहे, एंट्री झिरो देणार आहे. आणि इथे काय करू शकतो आपण, डिटर्मिनंट ऑफ ए बाहेर काढल्यानंतर इथे काय उरेल, फक्त वन उरेल. डिटर्मिनंट ऑफ ए बाहेर घेतल्यानंतर इथे वन उरेल. मग अशा पद्धतीने सगळ्या डायगोनल एलिमेंट मधनं
डिटर्मिनेंट ऑफ ए बाहेर काढलं तर काय भेटलं आपल्याला, जस्ट 1 1 1 डायगोनल सगळे काय एंट्रीज असणार आहेत 1 असणार आहे, आणि तो काय असतो आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स, वेअर आय इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, वेअर आय इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. म्हणजे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय दाखवलं आपण, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय. सिमिलरली वी कॅन शो दॅट, आता काय कन्सिडर केलं तर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि आपल्याला काय शो केलंय हे. आता काय सिमिलरली आपण कसं शो करू शकतो, ऍडजॉइंट ऑफ ए ए इंटू ए इज इक्वल्स टू काय शो करू शकतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी, म्हणजेच आपला काय होल रिझल्ट आपण शो केलेला आहे. आता आपण एक एक्झाम्पल सॉल्व केलं होतं ना जस्ट, आणि मी तुम्हाला काय घेतलं होतं इथे ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, आणि तो कसा शो केलाय आपण या पद्धतीने शो केलाय ना. मग बघू ह्या मॅट्रिक्स साठी एम हा काय आपला ए, आणि हा काय आपला ऍडजॉइंट ऑफ ए, ते दोघांचा प्रॉडक्ट घेऊ बरं. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, ए काय मग आपल्याकडे -1 2 -3 2 1 0 4 -2 5, आणि ऍडजॉइंट ऑफ ए काय आपल्याकडे हा आहे ना 5 -4 3 -10 7 -6 -8 6 -5. ओके, आणि तुम्हाला म्हटलं होतं ना ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए ह्या पद्धतीने येईल तुमचा, येतो का नाही ते चेक करू. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए बघा, मग -1 × 5 किती -5, 2 × -10 -20, -3 × -8 + 24 मग किती झाले -20 + 24 - +4 -5 + 4 - 1. इथे बघा काय होईल, -1 × -4 + 4 2 × 7 किती होतील 14, -3 × 6 - 18, म्हणजे 4 + 14 = 18, 18 - 18 = 0. मग इथे काय भेटलंय बघा 0. सेम वे इथे बघू -1 × 3 - 3 2 × -6 - 12 - 3 × -5 + 15 ना, -+ होतो 3 × 5 किती 15, हे -15 + 15 काय झालं 0. बघा या टाईपचा काय तर तुम्हाला मॅट्रिक्स भेटतोय ना. पुन्हा तुम्हाला इथे काय भेटेल, 0 भेटेल, इथे -1 भेटेल, इथे 0, इथे 0 0 -1 भेटेल. म्हणजे -1 काय इथे डिटर्मिनंट ऑफ ए, याचा डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट केला, एक्झाम्पल झाले, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा तो डिटर्मिनंट काय येणार आहे -1. म्हणजे -1 × कसं लिहू शकतो आपण 1 0 0 0 1 0 0 0 1, म्हणजेच काय -1 × I3, I3 म्हणजे काय आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 × -1. आले लक्षात, एक्झाम्पल वरनं तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय येतो, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. इथे -1 काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए आहे. ओके, आला असेल लक्षात व्यवस्थित. आणि ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय शो केलं मग, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. सिमिलरली आपण हे शो करू शकतो, हेन्स दी प्रूफ आपण शो केलेला आहे. त्यानंतर करोलरी बघू. करोलरी म्हणजे थेरमचा यूज करून स्टेटमेंट तयार करणं, त्याला काय म्हणतो आपण करोलरी. थेरम आताच झालेला आहे ना आपला, थेरम काय झालाय मग आपला आताच, ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी. याचा यूज करून आपल्याला करोलरी बघायची. करोलरी काय, इफ ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे ज्याचा डिटर्मिनंट काय असतो, नॉन झिरो. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डिटर्मिनंट इज नॉन झिरो. ए इज ऑफ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, देन वी हॅव टू शो दॅट डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, म्हणजे जो ऍडजॉइंट ऑफ ए फाइंड आउट करतो त्याचा डिटर्मिनंट हा कशाशी इक्वल्स टू असणार आहे, जो ए चा डिटर्मिनंट असणार आहे ना त्याची पॉवर काय घ्यायची, एन -1. एन काय असतो, मॅट्रिक्सची ऑर्डर असते ना,
एन माहित असतो आपल्याला, त्याच्यातनं काय करायचं, ए एक सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे एनची व्हॅल्यू 3 असेल तर 3 मायनस 1 2, म्हणजे एचा डिटर्मिनंटची पॉवर किती घ्यायची, 2, म्हणजे 2चा डिटर्मिनंट आला असेल 2:2 किती 4, म्हणजे तो कसला डिटर्मिनंट असणार आहे, ऍडजॉईंट ऑफ एचा. आणि सेकंड काय शो करायचं आहे, ऍडजॉईंट ऑफ ए इज नॉन सिंग्युलर. जर ए नॉन सिंग्युलर असेल तर ऍडजॉईंट ऑफ ए पण काय असणार आहे, नॉन सिंग्युलर, हे शो करायचं आहे फक्त आपण. ठीक आहे, मग बघा, मग लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे ऑफ ऑर्डर एन क्रॉस एन बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एन, म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर किती, एन ए. आणि ए काय गिव्हन आहे आपल्याला, नॉन सिंग्युलर, ए इज नॉन सिंग्युलर, हेन्स डिटर्मिनंट ऑफ ए पण काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. मग बाय अबोव थेरम, म्हणजे जो लास्ट थेरम बघितलाय त्याच्यानुसार काय लिहू शकतो, ए इंटू ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी असं लिहू शकतो ना आपण. मग काय घेतलं, एल एचचा डिटर्मिनंट घेतला आणि याचा पण डिटर्मिनंट घेतला. मग याचा डिटर्मिनंट काय, डिटर्मिनंटचं साईन दोघं बाजूंना लावलं. ओके, मग इथे काय होईल, डिटर्मिनंट सेपरेट होईल, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए. बट ज्यावेळी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ओके, 3 0 3 0 3 3 0 0 3, याचा स्क्वेअर करून बघा बरं काय, स्क्वेअर करून बघा, म्हणजे ह्या मॅट्रिक्सला ह्याच मॅट्रिक्सने मल्टीप्लाय करा. डायरेक्टली मी तुम्हाला सांगू शकतो तो असं येणार आहे. मग इथे काय घेतलंय आपण, स्क्वेअर केल्यानंतर 3 ची पॉवर घेतली ना आपण, 3 चा स्क्वेअर काय 9 आहे, सेम आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आयडेंटिटी आहे, म्हणजे ह्याच टाईपचा मॅट्रिक्स असणार आहे ना. मग तो ज्यावेळी बाहेर निघेल त्याची पॉवर किती होईल, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन इंटू डिटर्मिनंट ऑफ आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट करा काय, तो ऑलवेज 1 असतो. मी बोललो होतो ना, हा कोणता मॅट्रिक्स आहे तुमचा, ट्रायंगुलर मॅट्रिक्स आहे. ट्रायंगुलर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो, डायगोनलचा प्रॉडक्ट. मग डायगोनलचा प्रॉडक्ट काय, 1 × 1 × 1 काय भेटणार आहे, ऑलवेज 1 भेटणार आहे, म्हणून डिटर्मिनंट ऑफ आय इज काय, 1. आणि बघा मग काय होईल, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू, हा काय, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन आहे ना, हा याला मल्टिप्लाय तर खाली येताना काय तो डिनॉमिनेटरला जाईल, खाली येताना काय तो डिनॉमिनेटरला जाईल. का, कारण की तो नॉन झिरो आहे. मग नॉन झिरो नंबरने आपण इथे काय करू शकतो, डिवाइड करू शकतो, झिरो नंबरने नाही करू शकत. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ ए जर झिरो असता तर असं करू नाही शकत, कारण की 2/0 एक्झिस्ट होईल का आपल्याकडे, नाही होणार ना, म्हणून आपण असं काही करू शकत नाही. ओके, म्हणजे 0/0 फॉर्म तयार होऊन जाईल आपला, कारण की हा पण झिरो होऊन जाईल त्या केसमध्ये. ओके, मग त्या केसमध्ये आपण काही ते फाइंड आउट करू शकत नाही. मग काय, हा वरती जाताना काय होऊन जाईल, डिटर्मिनंट ऑफ ए डिटर्मिन असं होईल ना, ते डिटर्मिनंट ऑफ ए एन इंटू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू मायनस 1, म्हणजेच काय, एन मायनस 1, म्हणजे आपल्याला हे शो करायचं होतं ना, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल टू काय भेटलंय, मग डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस 1. आणि ते शो करायचं होतं. दुसरा पार्ट काय, मग दुसरा पार्ट काय, ऍडजॉईंट ऑफ ए इज काय शो करायचं आपल्याला, नॉन सिंग्युलर. ते तर खूपच इझी आहे आणि ते झालं तर जमाय. बघा मग, मग सेकंड पार्ट कसं लिहू शकतो आपण, बी मध्ये ऍज ऍडजॉईंट ऑफ ए इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस 1. ओके, आणि डिटर्मिनंट ऑफ ए काय आपल्याकडे, नॉन झिरो आहे. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए काय आपल्याकडे, नॉन झिरो. मग कोणत्याही नॉन झिरो जी पॉवर कधी झिरो भेटेल का आपल्याला, नॉन सिंग्युलर दाखवायचंय, म्हणजे काय, ऍडजॉईंट ऑफ ए काय दाखवायचं आपल्याला, नॉन झिरो हे शो करायचंय, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉईंट ऑफ ए हा नंबर काय दाखवायचा आपल्याला, नॉन झिरो शो करायचंय. काय शो करायचंय, नॉन झिरो शो करायचं. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय आपल्याकडे, नॉन झिरो आहे ना, म्हणजे हा नंबर काय, जो डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू एन मायनस 1 आहे, त्यातला हा नंबर काय तुमचा, नॉन झिरो आहे ना. मग कोणत्याही नॉन झिरोची पॉवर कधी झिरो भेटणार आहे का आपल्याला, नाही भेटणार ना. कोणत्याही नॉन झिरोची पॉवर आपल्याला झिरो भेटेल का,
नाही भेटणार. ओके, आलंय लक्षात? हे केव्हा पॉसिबल होईल? जेव्हा एन ची व्हॅल्यू वन असेल. जेव्हा एन ची व्हॅल्यू वन असेल म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए रेज टू वन मायनस वन काय होऊन जाईल? झिरो. तेव्हा सुद्धा झिरो नाही भेटणार ना, त्यावेळेस काय भेटेल? वन भेटेल. कारण की टू रेज टू झिरो काय असतो? वन असतो. थ्री रेज टू झिरो काय असतो? वन असतो. म्हणजे त्या केसमध्ये पण आपल्याला काय भेटणार नाही? झिरो भेटणार नाही. कारण की ही व्हॅल्यू काय? नॉन झिरो आहे. नॉन झिरो आहे म्हणजे झिरो सोडून कोणताही नंबर असेल, आणि झिरो सोडून कोणत्याही नंबरची तुम्ही काहीही पॉवर घ्या, तुम्हाला ऑलवेज काय भेटणार आहे? नॉन झिरो भेटणार आहे. म्हणून ऍडजॉइंट ऑफ ए काय? आपला नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ओके, दॅट्स ऑल फॉर दिस लेक्चर. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.